नमस्कार मित्रांनो, आपले सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनल वर स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये भारतीय वायुसेनेने एअरमन पदासाठी भरती काढली आहे, याबाबतची सविस्तर माहिती, महत्त्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा भरायचा, परीक्षा शुल्क या संबंधी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर नोकरी संदर्भ माहितीचा दररोज एक व्हिडिओ आपण अपलोड करत असतो। या नोटिफिकेशन मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, भारतीय वायुसेनेने ग्रुप एक्स आणि ग्रुप वाय ट्रेडमध्ये एअरमॅन भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। इच्छुक आणि पात्र अविवाहित पुरुष उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे। 22 जानेवारीपासून अधिकृत वेबसाईट airmainselection.cadsc.in किंवा careerindianairforce.cdac.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी 2021 आहे। शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर संबंधित पात्रतेबद्दल तपशीलवार माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन तपशीलवार माहिती पाहू शकता। याबाबतच्या महत्त्वाच्या तारखा लक्षात घ्या। ऑनलाईन अर्ज प्रारंभ तारीख 23 जानेवारी 2021, ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 7 फेब्रुवारी 2021, ऑनलाईन परीक्षेची तारीख 18 एप्रिल ते 22 एप्रिल 2021 ही राहील। शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा लक्षात घ्या। या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेमधून किमान 50% गुणासह 12वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहितीसाठी अधिसूचना पाहू शकता। त्याचवेळी उमेदवाराचा जन्म 16 जानेवारी 2001 ते 29 डिसेंबर 2004 दरम्यान झालेला असावा। निवड प्रक्रिया कशी राहील ते पहा। उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत ऑनलाईन चाचणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणीचा समावेश आहे। परीक्षा पॅटर्नच्या सविस्तर माहितीसाठी आपण अधिसूचना सुद्धा पाहू शकता। आता अर्ज कसा करायचा ते लक्षात घ्या। अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल। ऑनलाईन अर्जासाठीची लिंक वेबसाईटवर 22 जानेवारी 2021 पासून सक्रिय होईल। सकाळी 10 वाजेपासून उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। परीक्षा शुल्क किती राहील पहा। उमेदवारांना परीक्षा शुल्क म्हणून 250 रुपये भरावे लागतील। प्रवेशपत्र 48 ते 72 तासापूर्वी दिले जाईल। उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेल आय डीवर परीक्षेच्या तारखेच्या 48 ते 72 तासापूर्वी पाठवले जातील। प्रवेशपत्र अधिकृत पोर्टल airmainselection.cdac.in वर उपलब्ध होईल। उमेदवार अधिकृत पोर्टलवर जाऊन ते डाउनलोड करू शकतात। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। पुन्हा भेटू आणखी काही नवीन नोकरी संदर्भ माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।